तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले ओमानचे सुलतान हैथम बिन तारीख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथे चर्चा झाली दोन्ही देशांमधल्या भविष्यातल्या भागीदारीचं नवं भारत ओमान संयुक्त दृष्टीपत्र स्वीकारत असल्याचं द्विपक्षीय बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं हे दृष्टीपत्र दोन्ही देशांमधल्या हजारो वर्षांच्या भागीदारीला नवं आणि आधुनिक रूप देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सुल्तान तारीक यांचा सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं यावेळी ओमानचे सुल्तान यांना मानवंदना देण्यात आली संध्याकाळी सुलतान तारीख यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची औपचारिक भेट घेतली या स्वागत समारंभाला उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानही उपस्थित होते ओमानचे सुलतान तारीख यांची ही पहिलीच भारत भेट आहे